विश्वरूप कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. केएमएसच्या दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 1 जानेवारी 2020. तसं पाहिलं तर हिंदू नवीन वर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरुवात होते, गुढीपाडव्यापासून. परंतु इसवी सन हे आत्ता 2020 म्हणजे 2020 आजपासून चालू झालेलं आहे. पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक आणि मनापासून स्वागत. आता पाहूया नवीन वर्षातील म्हणजे जानेवारी महिन्यातील 12 राशींचं मासिक राशी भविष्य. आता पाहूया मेष राशीचं मासिक भविष्य. हा महिना शुभ ग्रहांच्या उत्तम पाठबळाचा आहे. तरुणांना मोठी उमेद, खेळाडू, कलाकार, बुद्धिजीवी मंडळींना पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने शुभ ग्रहमान आहे. शिवाय चंद्रग्रहणाजवळ प्रवासात जपणे, उत्तरार्ध नोकरीत जरा खडतर आहे. गुरु हा ह्या वर्षी 2020 साली 9वा असल्यामुळे सगळ्या कामामध्ये यशप्राप्ती आणि कार्यप्राप्ती देणारा आहे. मात्र ह्या महिन्यात संमिश्र राशी मेष राशीचे फलित तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता पाहूया वृषभ राशीचे मासिक ज्योतिष भविष्य. महिन्याची सुरुवात प्रकृतीविषयी तक्रारीची, घरात वैद्यकीय खर्च, मात्र नोकरी व्यावसायिकांना उत्तम घडामोडी. चंद्रग्रहणाजवळ विचित्र खर्च वा नुकसानी. उत्तरार्ध दशमस्थ शुक्रभ्रमणातून मोठा आर्थिक ओघ देईल. मात्र रवी शनी योग कायदेशीर कटकटीचा आहे, कारण गुरु आठवा असल्यामुळे तुम्ही दत्त उपासना किंवा गुरुवारची उपासना किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांच्याविषयी थोडीशी श्रद्धा बाळगणे, मातृपितृसेवा करणे, यामध्ये तुम्हाला हा महिना अतिशय चांगला जाईल. आता पाहूया मिथुन राशीचे मासिक राशी भविष्य. सुरुवातीस रवी गुरु शुभ योगाचा उत्तम प्रभाव देणारा योग असणारा असा हा योग आहे. नोकरीमध्ये बढती योग, पगार वाढ, तरुणांना उच्च शिक्षणातून परदेश गमन योग, चंद्रग्रहण सामाजिक घटक गोष्टीतून विरोधाचे जाईल. एखादी जुनी हितशत्रुपीडा लागण्याची शक्यता आहे. उत्तरार्ध शुक्रभ्रमणातून पुत्रोत्कर्षाचा जाईल. आमावश्या थोडीशी दुखापतीची जाईल. अशा पद्धतीनं हा महिना संमिश्र प्रमाणात जाण्याची शक्यता आहे. कुलस्वामीची उपासना करणं गरजेचं आहे. तुमच्या राशीला गुरु सातवा असल्यामुळे विवाहासाठी सुद्धा मोठमोठे प्रपोजल येतील किंवा त्यामध्ये सुद्धा तुमचं काम हे मार्गी लागेल. आता पाहूया कर्क राशीचे मासिक राशी भविष्य. सुरुवातीस शुक्रभ्रमण धनचिंता घालवेल. आतापर्यंत जे आर्थिक स्थिती किंवा पैशाची थोडी चणचण किंवा बरीचशीच लोक म्हणतात की पैसा येतोय पण ठिकाणा झालाय राहत नाही, आतापर्यंत थोडंसं ग्रहमान खराब होतं, पण आता तुम्हाला शुक्रभ्रमण चालू असल्यामुळे ही धनचिंता वगैरे घालवेल. बुधगुरु शुभयोग आहे. ओळखीमध्ये स्थितीतून लाभदायी असे हे ग्रहमान आहे. चंद्रग्रहणाजवळ विशिष्ट कुवर्तांचा छायेत वातावरण राहील, कारण थोडीशी चुकीची बातमी मिळणं किंवा वाईट गोष्टी कानावर येणं अशा प्रकारचा जरा थोडासा त्रास राहील. उत्तरार्ध भागीदारीतून त्रासाचाच आहे. चंद्र उपासना सोमवारी व्रत करणे, उपवास करणे किंवा गणपती उपासना करणे ही लाभदायक आहे. तुम्हाला गुरु आत्ता 4 नोव्हेंबरपासून म्हणजे 2020 साल हे 6वा गुरु पूर्ण आहे वर्षभर. त्यामुळे तुम्हाला मामाचे सौख्य किंवा मामांच्याकडून जमीन जुमला, विवाह किंवा इतर मदतीची जर अपेक्षा करीत असाल तर तुम्हाला 100% ती तुमची अपेक्षा पूर्ण होईल. अशा प्रकारे कर्क राशीचे हे मासिक राशी भविष्य आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे जाईलच. आता पाहूया सिंह राशीचे मासिक राशी भविष्य. पौर्णिमेपर्यंत मोठे भाग्योदय करणारा हा योग आहे. नोकरी व्यवसायाबद्दलचे नैराश्य निघून जाईल.
पौर्णिमा संमिश्र स्वरूपाची शैक्षणिक भाग्योदय होतील. गर्भवती महिलांना चंद्रग्रहण थोडेसे संवेदनशील आहे. उत्तरार्ध सरकारी प्रकरणातून त्रासाचा आमोशाही शत्रुपिढीची जाईल. महिलांनी थोडंसं लहान मुलांच्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. युवकांच्यासाठी प्रेरणादायी असा हा महिना असून तुमची जी शैक्षणिक कामं, विवाहाची कामं किंवा इतर मुलाखतींची कामं जर थांबली असतील तर ह्या शुभायोगातून हा महिना अतिशय सुखकर आणि लाभदायक जाईल. आता पाहूया कन्या राशीचे मासिक राशी भविष्य. कन्या राशी म्हटलं की तुम्हाला माहित आहे आपल्या सर्वांच्याच आवडीची किंवा 12 राशीपैकी ही विनोदी रास, विचारी रास किंवा मनामध्ये प्रेमळ भाव असणारी ही रास, ह्या राशीचं ज्योतिष ह्या महिन्यातील म्हणजे अशा प्रकारचं आहे की पंचमस्त शुक्रभ्रमण आणि बुध आणि गुरुचा हा शुभयोग तरुणांना प्रचंड अनुकूल स्वरूपात जाईल. विवाहयोग, नोकरीत संधी, नोकरीसाठी मुलाखत यशस्वी होणे, चंद्रग्रहणाजवळ मातृपितृ थोडीशी चिंता राहील, जरा थोडंसं मातृपितृपासून लांब जाण्यात काही अर्थ नाही, घरी राहूनच हा महिना थोडंफार प्रमाणात सेवा करणे किंवा त्यांच्यावर फोनद्वारे संपर्क साधून त्यांची विचारपूस करणे अशा पद्धतीनं हा महिना तुम्ही जरूर घालवा. शिवाय उत्तरार्ध नोकरीमध्ये बढतीचं आहे, मुलाबाळांची कार्ये मार्गी लागतील. आमोशा मात्र जुगारासाठी फसवणुकीची किंवा फटक्याची जाईल. बुध हा कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे बुध पंचविशी स्तोत्र किंवा बुधाचे स्तोत्र तुम्ही पठण केल्याने तुम्हाला हा महिना निश्चितपणे सुखाचा आणि समृद्धीचा जाईल. आता पाहूया तुळ राशीचे मासिक राशी भविष्य. नवीन वर्षात चांगली सुरुवात राहील. व्यवसायिक येणे येतील, कोर्ट प्रकरण जिंकाल. चंद्रग्रहणाजवळ ग्रहांचा विचित्र प्रभाव असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात मनाविरुद्ध घटना घडतील. मित्रांशी विसंवाद राहील. भागीदारीचे प्रश्न उद्भवतील. उत्तरार्ध स्पर्धात्मक यशाचा राहील. आमोशेच्या दरम्यान थोड्याफार प्रमाणात चोरीची शक्यता आहे. गुरु आत्ता तिसरा चालू असल्यामुळे विवाहासाठी हे वर्ष चांगलं आहे तुम्हाला. शिवाय कुलस्वामीची उपासना करणं, कारण शुक्र हा तुळ राशीचा स्वामी असल्यामुळे कुलस्वामीनी किंवा कुलस्वामीची उपासना करणं हे तुमच्यासाठी लाभदायक आहे. अशा रीतीने हा महिना संमिश्र प्रमाणात सुखाचा आणि यशाचा जाईल. आता पाहूया वृश्चिक राशीचे मासिक राशी भविष्य. रवी गुरु शुभयोगात असल्यामुळे ह्या दोन्ही ग्रहांचा शुभ अंमल चालू होत आहे. पौर्णिमेपर्यंत शुभग्रहांची उत्तम साथ राहील. नोकरीत अपवादात्मक भाग्योदय होईल. चंद्रग्रहणाजवळ वृद्धांची चिंता राहील. उत्तरार्ध संमिश्र स्वरूपाचा आहे. फसवणुकीपासून सावधान राहणे गरजेचं आहे. तरुणांना प्रेम प्रकरणात यश मिळेल. विवाहविषयक घडामोडी चांगल्या घडून येतील ह्या महिन्यामध्ये. गुरु वृश्चिक राशीला दुसरा असल्यामुळे विवाहासाठी आणि पुत्रोत्कर्षाचा हा महिना चांगल्या प्रमाणात जाईल. आता पाहूया धनुराशीचे मासिक राशी भविष्य. रवी गुरु शुभयोग असल्यामुळे तरुणांना शैक्षणिक भाग्योदयाचा, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याचा, सरकारी नोकरीचा लाभ होणे, व्यावसायिक वस्तूचा लाभ होणे, आईवडिलांच्या बाबतीत शुभ घटना घडण्याचा हा महिना जाईल. उत्तरार्ध सामाजिक विरोधाचा जाईल. राजकारणातून त्रास संभवतो. आमोशेच्या दरम्यान थोडंसं आरोग्य जपणं किंवा चोरीच्या घटना किंवा ॲक्सिडेंटल प्रॉब्लेम असल्यामुळे हा महिना सावधानतेने पाळावा. अशा प्रकारे ह्या महिन्यामध्ये थोडंसं व्यवस्थित राहणे किंवा सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. आता पाहूया मकर राशीचे मासिक राशी भविष्य. मुळातच मकर राशीला साडेसाती आता चालू असल्यामुळे साडेसातीच्या झळा वाढतील. सुरुवातीस शुक्रभ्रमणाचा दिलासा राहील. मात्र उत्तरार्ध विरोध, विलंब आणि विरह अशी त्रिसूत्री राहील. पौर्णिमेजवळ
जुनाट व्याधी उद्भवतील, उत्तरार्धात नोकरीच्या संधी, पगारवाढ, गुप्त चिंता सतावतील, विशेषतः हे वर्ष थोडंसं दगदगे आहे किंवा दगदग सोसावी लागणार आहे, त्यासाठी शनी महात्म्य पठण करणे किंवा शनिवारी उपवास करणे किंवा शनी स्तोत्र स्नान करताना दररोज पठण करणे हे तुमच्यासाठी लाभाचं जाईल. अशा प्रकारे हा महिना संमिश्र प्रमाणात जाईल. आता पाहूया कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य. ग्रहयोग अतिशय सुंदर आणि फलदायी होतील. ओळखी मध्यस्थीतून कामे मार्गी लागतील. थोरा मोठ्यांच्या गाठी भेटी, पुत्रोत्कर्ष होणे, पती वा पत्नीचा आर्थिक उत्कर्ष, चंद्रग्रहणाजवळ कायदेशीर त्रास जाणवेल. आमोशा थोड्याफार प्रमाणात खर्चाची राहील. गुरु अकरावा असल्यामुळे विवाहास हा महिना अतिशय अनुकूल आहे. अशा प्रकारे उत्तम ग्रहमान कुंभराशीचं ह्या महिन्यात जाणवून येईल. आता पाहूया मीन राशीचे मासिक राशी भविष्य. मीन रास म्हणजे राशीचक्रातील 12वी रास आहे. 360° फिरून आपण शेवटच्या 30° आलेलो आहोत. मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे गुरु हा ज्ञानी आणि शांत स्वभावाचा बुद्धिमान असा मानला गेलेला आहे. गुरु हा ब्राह्मण ग्रह असल्यामुळे लोकसुद्धा चांगल्या स्वभावाचे किंवा सत्कार्य करणारे किंवा सत्कर्मी पडणारे किंवा दुसऱ्याच्या उपयोगाला पडणारे असे हे मीन राशीचे लोक असतात. मीन राशीचा पूर्वार्ध हा गतिमान राहील. मनासारख्या घटना घडतील, पतप्रतिष्ठा वाढेल, काहींना सरकारी बहुमान मिळेल, व्यावसायिक कर्जफेड, चंद्रग्रहण थोड्याफार प्रमाणात घरात वादाचे राहील, त्यामुळे वादापासून लांब राहणे उत्तम आहे किंवा त्या पद्धतीनं ते गरजेचेही आहे. कायदेशीर प्रश्न सतावतील. उत्तरार्ध विचित्र खर्चाचा जाईल. आमावश्या कुसंगतीतून त्रासाची जाईल. कुसंगत म्हणजे थोडक्यात हा एक प्रकारचा संगती दोषच आहे, म्हणून मित्रांच्या पासून सावध राहणे किंवा जामीन, मध्यस्थी, देवाणघेवाण ह्यापासून अलिप्त राहणं गरजेचं आहे. असा हा तुम्हाला जानेवारी महिना अतिशय चांगला आणि यशप्राप्तीचा जाईल. विवाहासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. नमस्कार. पुढल्या भागात आपण पाहणार आहोत 10 जानेवारी 2020 सालचे छायाकल्प चंद्रग्रहण व 15 जानेवारी 2020 त्या दिवशी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीची माहिती व 10 तारखेची छायाकल्प चंद्रग्रहणाची माहिती हे आपण पुढल्या भागामध्ये पाहणार आहोत. पाहत राहा विश्वारूप कार्यक्रम KMS चॅनलवर. नमस्कार.